काका पुतणे पुन्हा एकत्र येणार, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपने 9 जागा जिंकल्या असून 7 जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला आहे. विरोधी गटात काँग्रेसला 13 जागांवर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागांवर, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 8 जागांवर यश मिळाले आहे. पराभवाची जबाबदारी मी घेतो, अजित पवार. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात 10 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 8 जिंकल्या होत्या. अजित पवार गटाने 4 जागांवर उमेदवार उभे केले, तर केवळ रायगडची जागा जिंकली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना प्रतिष्ठेची लढत समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात त्यांच्या वहिनी सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खराब कामगिरीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. बारामतीतील पराभवाचा धक्का बसल्याचे ते म्हणाले. 5 आमदार बैठकीला आले नाहीत. लोकसभा निकालांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी गुरुवारी आपल्या पक्षाच्या आमदारांची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला 5 आमदार आले नसल्याचे वृत्त आहे. मात्र या 5 आमदारांनी आपल्या अनुपस्थितीचे कारण पक्षाच्या वरिष्ठांना सांगितले होते. मात्र आमदारांच्या अनुपस्थितीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काका पुतणे पुन्हा एकत्र येतील का? आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की सर्व आमदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अजितदादांनी त्यांचे काही आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्याचा विचार करत असल्याचा कयासही फेटाळून लावले. ते म्हणाले, विरोधक काहीही बोलू शकतात, जनतेचा पाठिंबा नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. माझ्या आमदारांनी आणि नगरसेवकांनी मला आश्वासन दिले आहे की ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतील. काका शरद पवार यांच्याशी पुन्हा एकदा हातमिळवणी करणार का असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कौटुंबिक विषयांवर जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. अनेक आमदार बदलणार पक्ष. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आपल्या पक्षाच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांचे नातू रोहित म्हणाले, त्यांचे 18 ते 19 आमदार आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याशिवाय जवळपास 12 आमदारही भाजपच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या राज्यातील जनता विरोधी छावणीच्या बाजूने अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी छावणीत अस्वस्थतेचे वातावरण आहे. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.